एलआयसी आयपीओ संदर्भातली महत्त्वाची बातमी ती म्हणजे आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीमध्ये एलआयसीचा आयपीओ येणार आहे. केंद्राच्या गुंतवणूक विभागाने ही माहिती दिली आहे. एलआयसी मूल्यांकनामध्ये वेळ जात असल्याने हा विलंब होतोय. गुंतवणूकदारांना सर्वाधिक आस लागून राहिलेला एलआयसीचा हा आयपीओ या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीमध्ये येणार आहे असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय आणि अखेरच्या तिमाहीमध्ये आयपीओ येणं हे शक्य नाही असं वृत्त काही संस्थांनी दिलेलं होतं. हे केंद्रानं आता फेटाळून लावलंय. एलआयसीचा आयपीओ कधी येणार याबाबतची निश्चित तारीख अजून जाहीर करण्यात आलेली नाहीये. एलआयसीचं मूल्यांकन करण्यामध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ जातोय आणि म्हणूनच त्याच्याशी संबंधित औपचारिकता पूर्ण झालेली नाहीये. या व्यतिरिक्त एलआयसीचं मूल्यांकन हे पूर्ण करण्यामध्ये अनेक समस्या येतात. एलआयसी ही जगातली सर्वात मोठ्या विमा कंपन्यांपैकी एक आहे. भारत सरकार एलआयसी आणि बीपीसीएलद्वारे 1.75 लाख कोटी रुपयांचं लक्ष पूर्ण करणार आहे. आई भवानीचा गजर म्हणजे देशातल्या 14 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचा 14 फैलाव झालेला आहे आणि सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रामधले आहेत. महाराष्ट्रामध्ये काल आणखी 11 रुग्णांची भर पडली आहे आणि यापैकी 8 रुग्ण हे मुंबई विमानतळावर तपासणीतले आहेत. प्रत्येकी 1 रुग्ण हा पिंपरी चिंचवड, उस्मानाबाद आणि नवी मुंबई इथला आहे. राज्यातल्या ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या आता 65 पोहोचली आहे. देशात ओमायक्रॉनमुळे कोरोनाची तिसरी लाट येईल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर केंद्रानं राज्यांना महत्वाचे निर्देश दिलेत. यामध्ये स्थिती नियंत्रणात राहावी यासाठी आवश्यकतेनुसार तातडीची पावलं उचलण्याच्या सूचना आहेत. नाईट कर्फ्यूसह इतरही निर्बंधांच्या सूचना केंद्रानं केलेल्या आहेत. पुण्याच्या एनआयव्हीनं दिलेल्या रिपोर्टनुसार काल राज्यामध्ये आणखी 11 ओमायक्रॉन बाधित आढळलेले आहेत आणि यापैकी 8 रुग्ण हे मुंबई विमानतळावरच्या तपासणीत आढळलेत आणि प्रत्येकी 1 रुग्ण पिंपरी चिंचवड, उस्मानाबाद, नवी मुंबईत आढळलेला आहे. राज्यामध्ये सध्या ओमायक्रॉन बाधितांची संख्या 65 पोहोचली आणि 34 रुग्ण बरे होऊन घरी परतलेत. तुम्ही जर 31 साजरा करण्याच्या विचारात असाल तर थांबा, कारण ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेऊन मुंबई महापालिकेनं कठोर निर्बंध लागू केलेत आणि मोकळ्या जागेवरच्या कार्यक्रमांमध्ये 200 लोकांनाच आता उपस्थित राहता येणार आहे. जागतिक स्तरावर गाजलेल्या धारावी पॅटर्नमुळे झोपडपट्टीत कोरोनाचा प्रसार पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. गेल्या 6 दिवसांमध्ये सलग एकाही बाधित रुग्ण सापडलेला नाही आहे, तर मंगळवारी केवळ 1 बाधित रुग्णाची नोंद झाली आहे. सध्या धारावीमध्ये केवळ 11 सक्रिय रुग्ण आहेत. परिसर कोरोनामुक्तीच्या मार्गावर आहे. महापालिका घरोघरी जाऊन लसीकरण करण्यावर भर दिला जातोय. वाशी सापडलेल्या ओमायक्रॉन ग्रस्त रुग्णांच्या संपर्कामध्ये आलेल्या 300 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आणि त्यामध्ये कोणी कोरोना बाधित आढळले तर त्यांचे अहवाल पुण्यामधल्या प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत. दरम्यान ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर प्रशासनानं स्वतंत्र 150 खाटांचं नियोजन केलेलं आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे